नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक आपण बराचसा घटक कव्हर करतोय, त्या घटकाला तुम्ही पाहू शकता. दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल आपलं जे आहे त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. @MPCTricks नावानं टेलिग्राम चॅनल आहे. अपडेट, नोटिफिकेशन, इतर घटक जो असतो ना तो तुम्हाला या ठिकाणी शेअर केला जातो. अन अकॅडमी भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर आपले मोफत क्लास होत असतात, त्या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता. फक्त काय करावं लागेल, तुम्हाला अन अकॅडमी हे गुगल प्ले स्टोअरवर जावं लागेल आणि हे ॲप डाउनलोड करावं लागेल. हे ॲप डाउनलोड करताना तुम्हाला जर रेफरल कोड विचारला तर MPCTricks6716 हा रेफरल कोड टाकावा लागेल, म्हणजे तुमचा जो फ्री प्लॅन आहे फ्री प्लॅन ॲक्टिवेट होईल, म्हणजे तुम्हाला माझे फ्री लेक्चर जे असेल ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर एवढं मात्र नक्की करा, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला आजचा, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2019 याच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन विधानं दिलीत, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. आता या विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अधिकतम संख्या 30 वर्ण 34 सरन्यायाधीश वगळता असा शब्दप्रयोग केला आहे, करण्यात आलेले आहे. मग आता या याच्यानुसार स्ट्रक्चर कसं झालं आहे, तर तुमचा एक न्यायाधीश प्लस 32 म्हणजे तुमचे स्ट्रक्चर काय पाहिजे होतं या ठिकाणी 33 पाहिजे होतं. ओके, 33 म्हणजे तुमचं 1 + 3 = 33 = 34 अशी संख्या व्हायला पाहिजे होती. म्हणजे 30 वर्ण 34 झालं, पण हे 34 काय आहे, एक सरन्यायाधीश असणार आहे आणि 33 सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश असणार आहेत. म्हणजे सरन्यायाधीशांना धरून किती होणार आहे, 34 होणार आहे. म्हणजे सरन्यायाधीश यांना धरून 34 सरन्यायाधीश यांना धरून 34 असं पाहिजे. इथं काय म्हणतोय, सरन्यायाधीश वगळता 34 याचा अर्थ विधान चुकीचं आहे, याचा अर्थ विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आहे, या नवीन विधेय कायद्याद्वारे आधीचा जो सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदा 1956 होता ना, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे 1956. आता हे विधेयक लोकसभेमध्ये केव्हा पारित केलं, 5 ऑगस्टला केलं, 5 ऑगस्ट 2019 पारित केलं. राज्यसभेमध्ये कधी केलं, 7 ऑगस्ट 2019 राज्यसभेमध्ये पारित केलं, हा मुद्दा आहे. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा जो 1956 कायदा करण्यात आला, मग तेव्हा संख्या होती 56 कायद्यानं केली 10, त्यानंतर पुन्हा असे वाढत आता ती किती झाले, 34, हा मुद्दा इथं लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं, म्हणजे 21 वरून 18 वर्ष मतदारांचं वय केव्हा करण्यात आलं. म्हणजे इथं तुम्हाला 61 घटना दुरुस्ती 1988 अंमलबजावणी कधी सुरू झाली, 89, म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 89. घटना दुरुस्ती लक्षात आली, उत्तर पण तुम्हाला लगेच देता येईल. ओके, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न, पहिला गौरी लंकेश राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2019 कोणाला देण्यात आला. गौरी लंकेश राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार, ज्ञानदा कदम, राजदीप सरदेसाई, उदय माहूरकर, यापैकी नाही. उत्तर काय असणार आहे तुमचं, यस, यापैकी नाही. का, रवीश कुमार यांना पहिला देण्यात आलाय. कोणाला देण्यात आलाय, रवीश कुमार, NDTV. ओके, ज्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाल्यामुळे चर्चेत होते ते, ठीक आहे. रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे रवीश कुमार, ओके, हे महत्त्वाचा पॉईंट. म्हणजे तुमचं इथं उत्तर लक्षात आलं, पहिला पुरस्कार होता तो गौरी लंकेश यांच्या नावानं, जो मेमोरियल ट्रस्ट आहे बेंगलोरचा यांच्या वतीनं तो पुरस्कार दिला गेलेला आहे. ज्ञानदा कदम डेफिनेटली नाही. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आलं होतं, ओके, 2019 हाऊ मोदी वन इंडिया, म्हणजे मोदींनी भारत कसा जिंकला, हाऊ मोदी वन इंडिया, हे त्यांचं होतं पुस्तक, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. उदय माहूरकर का चर्चेत होते, कारण उदय माहूरकर म्हटलं की तुम्हाला बाबा रामदेव यांचं नाव लक्षात घ्या, बाबा रामदेव यांचं आत्मचरित्र माय लाईफ माय मिशन याचे ते सहलेखक होते, म्हणून हेही मुद्दा इथं लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 29 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी कोणाची नेमणूक करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार अजित डोवाल, अनुप कुमार सिंह, दत्ता पडसलगीकर, PK सारस्वत. करेक्ट आन्सर काय असणार आहे, दत्ता पडसलगीकर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद केव्हा निर्माण करण्यात आलं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जे पद होतं
हे केव्हा निर्माण करण्यात आलं? हे पद निर्माण करण्यात आलं होतं 1998 1998 म्हणजे जेव्हा पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं. सध्या चर्चेतला मुद्दा काय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुनर्नेमणूक कोणाची झाले, अजित डोवाल यांची पुनर्नेमणूक झाल्यामुळं तो मुद्दा पण चर्चेत आहे, यावरही तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे, दत्ता पडसलगीकर हे तुमचं उत्तर असणार आहे. दत्ता पडसलगीकर कोणत्या बॅचचे आहेत? 1982 IPS अधिकारी आहेत, IPS अधिकारी. ठीक आहे, यामध्ये अनुप कुमार सिंह एक नाव दिलेलं आहे तुम्हाला, यांचीसुद्धा नेमणूक झाली आहे. अनुप कुमार सिंह म्हटलं तर October 2019 नेमणूक आहे, आणि ही नेमणूक कशासाठी आहे, NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड याचे महासंचालकपदी नेमणूक झाली आहे, महासंचालक, त्याच्यामुळे ते चर्चेत होते. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्याला ब्लॅक कॅट कमांडो असं म्हटलं जातं, तो एक घटक आहे, तोही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, क्लिअर, ठीक आहे. पुढचा प्रश्न, पेनिन्सुलर व ओरिएंटल या आगबोट कंपन्या खालीलपैकी कोणी सुरू केल्या? पेनिन्सुलर व ओरिएंटल. पेनिन्सुलर ओरिएंटल म्हणजे कर्झन, कॅनिंग, डलहौसी, कोणाचं उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. का पेनिन्सुलर ओरिएंटल आगबोट कंपन्या म्हटलं की लॉर्ड विल्यम बेंटिक यांचं नाव लक्षात घ्यायचं आहे. कोणाचं? लॉर्ड विल्यम बेंटिक यांचं नाव तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. कारकीर्द काय आहे? 1828 ते 1835 ही विल्यम बेंटिक यांची कारकीर्द. लॉर्ड विल्यम बेंटिक म्हटलं की आणखी काय लक्षात ठेवायचं? अहमदाबाद येणार आहे का अलाहाबाद. ठीक आहे, अलाहाबाद या ठिकाणी रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना. महसूल मंडळ कुठं स्थापन केलं? महसूल मंडळ अलाहाबाद. परीक्षेला हे खूप वेळा विचारलं आहे, हां, लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याबद्दल, विल्यम बेंटिक यांच्याबद्दल. रेव्हेन्यू बोर्ड, महसूल मंडळ हे अलाहाबादला. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सती बंदी कायदा जो करला, कुणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कारकिर्दीत राजाराम मोहन रॉय यांचं नाव महत्त्वाचं, राजा राम मोहन रॉय. इयर कोणतं येतं? 1829. ओके, पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये झाला, लक्षात घ्या, पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये आणि नंतर मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये सुद्धा, सती प्रतिबंधाचा कायदा. मुंबई प्रांतामध्ये जॉन मालकम यांचा रोल महत्त्वाचा ठरतो, कारण 1827 एल्पिस्टर निवृत्त झाले, 1829 जॉन मालकम होते, त्यांचा रोल त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कार्यकाळात आणखी काय घडलं, तर यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, ठगांचा बंदोबस यांच्याच कार्यकाळात झाला. ठगांचा बंदोबस्त म्हणजे तो इयर लक्षात घ्या, 1829-30 पिरियड आहे ठगांचा बंदोबस्त. आणि इथं नाव येतं कर्नल विल्यम स्लीमन यांनी केला, विल्यम स्लीमन. ॲक्च्युली कोणाच्या सांगण्यावरनं झालं, तर हे सगळं झालं विल्यम बेंटिक, पण कुणी केलं? कर्नल विल्यम स्लीमन यांनी ठगांचा बंदोबस्त केला. हे सुद्धा मुद्दा विल्यम बेंटिक यांच्या संदर्भामध्ये येतो, हेही लक्षात असू द्या. म्हणजे उत्तर समजलं, घटक समजला, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये शगुन पोर्टल चर्चेत होतं, खालीलपैकी कोणत्या कारणासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं? शगुन पोर्टल, शगुन पोर्टल म्हटलं की नावातच आहे ना, SHGUN. ओके, शगुन पोर्टल म्हणजे काय? या ठिकाणी SHA म्हणजे शाळा, SHA म्हणजे काय? शाळा. आणि GUN गुण म्हणजे काय? गुणवत्ता, म्हणजे शाळामधल्या गुणवत्ता याचा रिलेटेड असणारं शगुन पोर्टल. ऑप्शन बघा, बालकामगार नाही, शिक्षक नाही, शाळा, शिक्षणाची गुणवत्ता शाळामध्ये. पर्याय क्रमांक दोन बरोबर. आता बालकामगार मुक्त समाज निर्माण करणं म्हणजे हे पेन्सिल पोर्टल होतं, त्या पोर्टलला काय म्हटलं जातं? पेन्सिल पोर्टल. परीक्षेला प्रश्न विचारला होता पेन्सिल पोर्टल. पेन्सिल म्हणजे काय? प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर. ठीक आहे, आता दुसरा घटक आहे दीक्षा पोर्टल म्हणून एक येतं, दीक्षा पोर्टलचा यूज काय असतो? तर हे जे शिक्षक आहेत, या शिक्षकाला स्वतःला प्रशिक्षण किंवा शिक्षक समुदायाशी कनेक्ट राहणं याच्यासाठी असलेलं पोर्टल आहे, त्याचं नाव आहे दीक्षा. म्हणून शगुन पोर्टल, दीक्षा पोर्टल, पेन्सिल पोर्टल हे एकाच प्रश्नामधून तुमचं इथं क्लिअर होईल, याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या, इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे भारत क्राफ्ट पोर्टल याच्या बाबतीमध्ये 3 विधानं दिलीत, कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. भारत क्राफ्ट पोर्टल MSME मंत्रालयाकडून तयार करण्यात आलं, बरोबर आहे. ई कॉमर्स मार्केटिंग व्यासपीठाची देशी आवृत्ती म्हणून ओळखलं जातं, बरोबर आहे.
अलीबाबा ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स पोर्टलच्या धर्तीवर आधारित असेल हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ भारत क्रिप्टो पोर्टलबाबत कोणतंही चुकीचं आहे का? वरीलपैकी कोणतंही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ठीक आहे, FATF. आता या FATFचं पूर्ण सदस्यत्व मिळवणारा पहिला अरब देश कोणता? पहिला अरब देश कोणता? संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरेबिया, इक्वेडोर. लक्षात येतंय, FATFचं पूर्ण सदस्यत्व मिळवणारा पहिला अरब देश हा काय आहे? सौदी अरब आहे. सौदी अरब आहे हे लक्षात घ्या. सौदी अरेबियाला 2015 हे जे FATF होतं, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, यावर पर्यवेक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं, पर्यवेक्षक. आणि आता काय केलं, याचं पूर्ण सदस्यत्व दिल्यामुळं तो पहिला अरब देश ठरलाय. FATFची स्थापना कधी झाली? याची स्थापना होती 1989, म्हणजे सुरुवातीला स्थापना झाली. त्याचा उपयोग होता फक्त मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमध्ये सामना करण्यासाठी, धोरणं आखणं याच्यासाठी असणारी एक आंतरसरकारी संस्था म्हणून काम करत होती. 2001 याच्या कार्यक्षेत्रामध्ये दुसरा एक घटक ॲड केला आहे, तो म्हणजे दहशतवादाला फंडिंग केला जाणारा घटक. दहशतवाद, ओके, त्याला फंडिंग केला जातो ना, त्याच्यासाठी देखील समावेश केला आहे. म्हणजे दहशतवादाला कोण जर फंडिंग करत असेल तर त्यालासुद्धा या कायद्याअंतर्गत, या FATFच्या अंतर्गत कार्य करतं हे लक्षात घ्या. करू देणार नाही किंवा बराचसा घटक येतो. याचं मुख्यालय कुठे येतं FATFचं? पॅरिस, फ्रान्स. मुख्यालय कुठे येतं? पॅरिस, फ्रान्सला. तर हा मुद्दा जातो आता लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, कतार. कतार ओपेक संघटनेमधून बाहेर पडला. कधी पडला? 1 जानेवारी 2019 कतार ओपेक संघटनेतनं बाहेर पडला. इक्वेडोर हा सुद्धा ओपेक संघटनेतनं बाहेर पडला का? पडला. 1 जानेवारी 2020 इक्वेडोर हा सुद्धा ओपेक संघटनेमधून बाहेर पडला. हाही मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा. December 1948 काँग्रेसनं भाषावर प्रांत रचना समिती म्हणजे JVP समिती नेमली, बरोबर आहे. April 1949 आपला अहवाल सादर केला, बरोबर आहे. राज्याच्या पुनर्रचनेसाठी भाषा हा आधारभूत घटक अधिकृतरित्या मान्य केला. यांनी मान्य केला का? भाषा घटक अधिकृतरित्या नाही, इथं अमान्य पाहिजे, अमान्य केला, असं मान्य केलेलं नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचं. JVP समितीमध्ये अध्यक्ष कोण होतं? तर एक घटक लक्षात घ्या, या ठिकाणी कोणीही अध्यक्ष नव्हतं. कमिटी जरी असलं तरी अध्यक्ष असा कोणीही नव्हता, निमंत्रक पण नव्हता आणि अध्यक्षही कोणीही नव्हता. हा मुद्दा इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जोड्या दिलेत, कोणती जोडी योग्य आहे ते ओळखा. जागतिक क्षयरोग दिन, टी बी दिवस 24 मार्च, बरोबर आहे. भारताचं टार्गेट काय? TB निर्मूलन करायचं, 2025 निर्मूलन टार्गेट आहे. जागतिक आरोग्य दिन कधीचा आहे? 7 एप्रिलचा आहे. 7 एप्रिल 1948 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना, म्हणून 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. कधी? 7/4/1948 WHO स्थापना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक मलेरिया दिन कधी आहे? 25 एप्रिलला असतो, बरोबर. ठीक आहे, आणि हा याचं मलेरियाचं निर्मूलन भारताचं टार्गेट काय आहे? मलेरियाचं निर्मूलन करण्याचं टार्गेट भारताचं आहे 2030. याचा अर्थ इथं कोणतंही चुकीचं नाही, वरीलपैकी काय असणार आहे, सर्व विधानं बरोबर असणार आहेत. ठीक आहे, लॉर्ड डलहौसीनं संस्थाना खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारलं होतं. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलनं स्वीकारलं होतं? दत्तक वारसा नामंजूर. तर लॉर्ड डलहौसीच्या अगोदर कोणी येणार आहे, इथं ऑप्शन जर बघितले तर तुमचं उत्तर येणार आहे ऑकलँड यांनी स्वीकारलं होतं. कारण ऑकलँड यांचा कार्यकाळ बघा ना, 1836 आणि मांडवी हे संस्थान येतं, मांडवी 1839. तर या संस्थानावर दत्तक वारसा नामंजूर वापरला होता. म्हणजे हे तत्व कोणी स्वीकारलं? तर ऑकलँड. हे तुमचं त्या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातलं अनुच्छेद -- स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबद्दल तरतूद आहे. मातृत्व रजा सहाय्याबद्दल तरतूद आर्टिकल 42 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर असणार आहे. कारण 42 काय म्हणतो की कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय आणि मानवी वातावरणाची हमी द्यावी, तसेच स्त्रियांना प्रसूतीविषयक सहायता मिळवून देण्यासाठी तरतूद करावी, असं आर्टिकल 42 म्हटल्यामुळं उत्तर क्रमांक 2 हे असणार आहे. पुढचा प्रश्न होता, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक
आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे. आर्टिकल 48 जेव्हा तुम्हाला कृषी आणि पशुपालनाची म्हटलं म्हणजे आर्टिकल 48 तुम्हाला हे बघायला मिळतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कृष्णराव भालेकर यांनी 1888 दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणाच्या मदतीनं केली? दीनबंधू फ्री स्कूल याची स्थापना त्यांनी कोणाच्या मदतीनं केली? गणपत सखाराम पाटील, सीताराम रघुनाथ तारकुंडे, हे दोन नावं लक्षात घ्यायचे. गणपत सखाराम पाटील, सीताराम रघुनाथ तारकुंडे यांच्या मदतीनं कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना केली. हे दोन येणार आहेत का? डॉक्टरवाले संतोजी लाड असू द्या किंवा विश्राम रामजी घोले असू द्या, येणार नाहीत. पर्याय क्रमांक एक हे तुमचं बरोबर असणार आहे. आता या शाळेला देणग्या मिळवून देण्यामध्ये तुम्हाला काही लोकांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गोपाळ हरी देशमुख किंवा त्यांना आपण लोकहितवादी म्हणतो यांनी या शाळेला देणग्या मिळवून देण्यामध्ये असलेला रोल, किंवा न्यायमूर्ती रानडे यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. न्यायमूर्ती रानडे सुद्धा यांनी या संस्थेला देणग्या मिळवून देण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातलं संबंध भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमाने विस्तृत होतात? राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणजे आपल्याला 74, 75 आणि 78 यापैकी कोणता आहे? 73 दिले नाही, 74 आहे, 76 नाही, 78 आहे, म्हणजे उत्तर असणार आहे 2 आणि 4, पर्याय क्रमांक 2 आणि 4. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा म्हटले. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 झाली, बरोबर आहे. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला 208 सदस्य उपस्थित होते, चुकीचं आहे. सदस्य किती हजर होते? पहिली बैठक 9 डिसेंबरची 211 हजर होते. 207 सदस्यांनीच फक्त साईन केलं होतं तिथं, आणि 9 महिला सदस्य त्यामध्ये होत्या हजर असल्यामुळे. त्यामुळं दिल्ली सेंट्रल हॉल हे पण बरोबर असणार आहे, फक्त पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे. संविधान सभेची पहिली अधिवेशन पहिली बैठक म्हटलं 211 सदस्य उपस्थित होते, हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं, तुम्हाला नोबेल पुरस्कार दिला आहे. आता 1905 अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार, बरोबर आहे का? नाही, 1901 पाहिजे. नोबेल पुरस्कार म्हटलं की 1901 पाहिजे. 1919 वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम जी केलिन, सेमेन्झा आणि रेडक्लिफ, म्हणजे तिन्ही नावं बरोबर आहेत. केलिन, सेमेन्झा आणि रेडक्लिफ हे तिन्ही नावं बरोबर आहेत. ऑक्सिजनची बदलती उपलब्धता पेशी कशाप्रकारे समजून घेतात आणि त्याच्याशी कशाप्रकारे जुळवून घेतात याचा शोध त्यांनी लावला, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय होणार आहे, फक्त एक हे तुमचं अयोग्य असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता इथं तुम्हाला ही नावं कशी लक्षात ठेवणार याची ट्रिक वापरा. ट्रिक, सॅमने रॅटवर मेडिकल क्लिप केली. सॅमने काय केलं? रॅटवर मेडिकल क्लिप केली. कारण तुम्हाला परीक्षेला विचारताना 2019 नोबेल कंबाईंड प्रिलिमसाठी विचारले जातील. सॅमने रॅटवर मेडिकल क्लिप केली. क्लिप केली, सॅम म्हणजे काय? सेमेन्झा. सॅम म्हणजे काय? सेमेन्झा. रॅटवर, रॅटवर म्हणजे रॅट क्लिप. रॅट क्लिप म्हणजे रॅट आणि क्लिप, हे रॅट क्लिप आले. आणि मेडिकल म्हणजे वैद्यकशास्त्रातला आहे. ओके, आणि केली म्हणजे केलिन, ज्युनियर केलिन. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वैद्यकशास्त्रातले नोबेल पुरस्कारवाले सगळे लोक पाहायला मिळतात. बरं, या पुरस्काराचं वितरण कुठं होतं? 10 डिसेंबरला होतं पुरस्काराचं वितरण. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी. कुठं होतं? स्टॉकहोम ठिकाणी. फक्त यातलं जो जो शांततेचा नोबेल असतो, शांतता नोबेल, तर ते कुठं होतं? ओस्लो या ठिकाणी. ओके, नॉर्वेमधलं ओस्लो या ठिकाणी त्याचं होतं, नाहीतर स्टॉकहोमला बाकी पुरस्कारांचं वितरण होतं 10 डिसेंबरला. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 90 लाख स्वीडिश क्रोनर. पुरस्काराचं स्वरूप आहे 90 लाख स्वीडिश क्रोनर, हे काय असणार या पुरस्काराचं स्वरूप आहे. अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार केव्हापासून द्यायला सुरुवात झाली? 1969. अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार केव्हापासून? 1969. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात घ्या, महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, जोडी कोणती बरोबर आहे ते ओळखा म्हटले. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, तीन खंडामधला माउंट स्टुअर्ट इन्फेस्टन आहे का? नाही. कारण हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणजे जेम्स मिल यायला पाहिजे, आणि नुसतं द हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यायला पाहिजे. आणि हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणजे ग्रँड डब येतो. इथं लक्षात येतं का हा पॉईंट? पॉईंट कसा आहे? द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा. निस्ता इंडिया आहे, आणि द हिस्ट्री ऑफ इंडियाच्या ऐवजी ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? जेम्स मिलचा आहे. ब्रिटिश इंडिया म्हटलं जेम्स मिल, नुसतं इंडिया म्हटलं एल्फिन्स्टन, आणि मराठाज म्हटलं ग्रँड. म्हणजे तुम्हाला इथं हाही मुद्दा ह्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं प्रश्न कव्हर करतोय, तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. ओके,
जरी तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केलं नसेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लेसन आवडले तर लाईक करा आणि थँक्यू.